तू आधी खाली बस बर प्लीज खाली बस अगं नाही काय नाही खाली बस बर पटकन प्लीज अगं हा व्हेरी गुड शाबास हा तू समोर बघ ना यार बॉस काका हा हे पॅलेस डोंगरावर काय अगं हिरोईन फक्त हा पॅलेस नाही हे अख्खा गाव डोंगरावर आहे लोणावळा खंडाळा हिल स्टेशन आहे हिल स्टेशन बॉस काका मी हिल स्टेशन वर आली आहे मग हिल स्टेशन आहे वाव बॉस काका हा बाहेर जे मोठं फाउंटन आहे त्याच्यात ना रोज पाणी पडतो ओ नेहमी पडतं नेहमी पडतं पाणी गेल्यावर सुद्धा हा पाणी अरे पाणी जातच नाही हे पॅलेस आहे इथे पाणी जात नाही असं कसं होईल पाणी तर सगळीकडे जातो आमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा आणि पाणी गेल्यावरती आम्ही मोठ्या पातेल्यात पाणी भरून ठेवतो खूप छान बॉस काका हा या पॅलेस मध्ये सगळे लाईट चालू का आहेत आई म्हणते वीज वाया घालवू नये अग माझी आई तुझी आई सांगते ते सगळं बरोबर आहे पण तुझी आई कशी मोठी आहे ती सगळं छान छान सांगते की नाही या घरात मोठ्यांचं कोणी ऐकतच नाही सगळे आपापल्या मनाचे राजे आणि म्हणूनच कधी कधी लाईट ऑन राहतात असं कसं होईल इथे कोणी मोठं नाही आहे का सांगायला तुम्ही आहे फ्रेंड आहे आजोबा आहे अरे वा वा मला मोठं म्हणालीस थँक्यू सो मच मी आता सांगेन त्यांना की लाईट्स बंद ठेवत जा कोणाला ते हे नाहीत का ते आपले ते सत्यवान काका म्हणून आहेत त्यांना सांगेन तुम्हाला काहीच माहित नाही बॉस काका तुम्ही नुसते गोंधळले आई आणि फ्रेंड असले असते ना त्यांनी माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले असते अरे वा अरे वा तुझी आई आणि फ्रेंड बॉस काका या पॅलेस मध्ये किती रूम्स आहेत अरे यार हिचे प्रश्न संपतच नाहीयेत मला नाही माहिती किती रूम आहेत ते यशला आणि नेहाला सांगायला पाहिजे ही माझी परीक्षा घेऊन मला निरुत्तर करते आय एम डन विथ इट सुनबाई चल इकडे जरा मला हात दे आपण एक मस्त पैकी फेरी मारू येऊ आहे ना यश मला घोलीच्या बाहेर पडू देत नाही बंद करून ठेवतो मला तुम्ही कुठे जाताय आजोबा अरे आम्ही जरा एक फेरी मारू येतो मस्त पैकी नाही त्याची काही गरज नाहीये म्हणजे त्यापेक्षा मी काय म्हणतो तुम्हाला रात्री जेवायला काय हवंय ते नेहाला सांगा ना ती आत्ताच करून ठेवेल ना अरे कशाला तिला आल्या आल्या काय कामाला झोपू का त्यापेक्षा आम्ही एक मस्त फेरी मारून येतो गप्पा मारतो सुनबाई तुला सांगतो तू इथे आल्यापासून एकदा संबंध पॅलेस मध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे मस्त पैकी गप्पा वर सांगतो थांबा ना आजोबा बाबा फोन आलाय मला तेवढं बघतो मी आणि मग जातो मी हुशार आहेस यश बायकोला इथून कटवतोयस ना म्हणजे ती तिच्या लेकीकडे जाईल वा झालं का आजोबांना भेटून तुमचं चाललंय 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 काय चाललंय यार किती वेळ अजून आलो आलो याच पाहिलं काय चाललंय सारखा फोन वरती हा कोणाचा फोन ते समीरचा फोन होता त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे मी जरा पटकन त्याला भेटून येतो तुम्ही थांबा इथे अरे एक मिनिट त्याला इथे बोल अरे हा कोणी काय राजा महाराजा लागून गेला की काय त्यांनी मला सकाळपासून खूप त्रास दिलाय कोणी सांगून ठेवतो ठीक आहे तुम्ही थांबा इथेच मी बोलवतो त्याला असं असेल ना तर तुम्ही इथून जायचं नाही इथेच थांबायचं नेहा मी आहे ना पिकुजूला बघून येते हा डोंट वरी हो आलेस हा पप्पा तू घाईघाणी परत यायची काही गरज नाही आता माझ्याकडे लक्ष द्यायला सुनबाई आहे ये तू साव कश दॅट्स वंडरफुल आलेच नाही नाही तिच्या मैत्रिणी आलेले असणार उगाच ते पिकुचूच नाव घेते काहीतरी परी परी कुठे गेली आता होती ना परी परी यार आता ही एवढ्या मोठ्या पॅलेस मध्ये कुठे गेली परी हे परी 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 कुठे गेली परी अरे वा काय लपून डाव चाललाय वाटत ग्रेट आता असा मस्त डाव साधते ना
याई ती संधी चालून आली, लगेच तिचं सोनं केलं पाहिजे सिम्मी. परी बॉस काका येतोय तुला पकडायला. तू आहे ना या दिशेने जाऊन लग. हो मग आहे ना तुझा बॉस काका ना तुला पकडू शकणार. जा 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 लवकर 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 मन कर. दॅट्स ग्रेट. आता या नातीची तिच्या लाडक्या आजोबांबरोबर भेट होणारच. काय एक एक जुन्या सिनेमातली गाण्यांची रेकॉर्ड जमवलं माहिती. हे भाई लीडर काय गाणी होती नौशाद साहेब आणि रफी साहेब. वा 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 चित्रलेखा. अरे क्या बात है, एक से एक है. हे तर तुला सांगतो हिट गाणी. अगं रफी साहेबांचं काय डुएट होतं या भाभी मधलं. चल्ली चल्ली रे पतंग मेरी चल्ली रे, चल्ली चल्ली रे पतंग मेरी चल्ली रे, चल्ली बादलों के पार होके डोर पे सवार, सारी दुनिया ये देख देख चल्ली रे, चल्ली चल्ली रे पतंग मेरी चल्ली रे. तू सुन मैं इथे नव्हतीस ना, घर खायला उठत होतो. कसं असतं ना माणसांची सुद्धा एक सवय होते आपल्याला, आणि या वयात तर जास्तच. या वयात म्हणजे बोलायला माणूस लागतो, मन मोकळं करायला माणूस लागतो, आणि काही नाही तर अगदी निदान सोबतीला तरी कोणीतरी लागतच. हीच तर संपत्ती असते आपली, नाही का. आता तू आली आहेस ना, आता मी निश्चिंत झालो. तुझ्या बरोबर परी जर आली असती ना तर बरं झालं असत. मी काय म्हणतो आजोबा, आम्ही पटकन फ्रेश होऊन येतो आणि मग आपण सगळेच जाऊया फिरायला. हा एक मिनिट, फिरायला फक्त मी आणि सुनबाई जाणार. अच्छा तुम्ही पार्टी बदलली हे मला माहिती नव्हतं. नाही काय माझ्या आजोबासारखं वागणारा नातू आहे ना, ती माझी पार्टी असूच शकत नाही ना. रिलॅक्स. तुला सांगतो सुनबाई, एक एक मी जुने संगीताची काय काय जे जमवले आहेत ना, आणि पहिल्या दिवशी जाऊन आणायचं. आणि मला जी काय संगीताची आवड लागली. तुझं पॅलेस किती मोठे, मी हरवलेच असते ना. परी परी मी केला नको होते ना, सॉरी आई. ऍक्च्युली पैसे जा बच्चा, तू बॉस काका बरोबर खेळ. हा जा. मला सांगितलं का नाही का लपवलं माझ्यापासून. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही का, मला काही सरप्राईज द्यायचं होत. परीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणारच. आज मला तुझं खूप कौतुक वाटतंय आणि अभिमानही वाटतोय.
या घराची मान तू आज खूप उंचावलीस. आज शेजारच्या घरातली मुलगी येऊन तुला आई म्हणाली, ऐकलंय मी ते. याचा अर्थ तू तिला आईची माया लावली असणार. तिला आई वडील नाही, त्याची उणीव तिला तू भासू दिली नाहीस. आणि हे करणं खरोखर खूप कठीण आहे, सोपं नाही. आमच्या घरातला कोणालाही हे काही जमणं कठीणच आहे. ते रक्ताचं नातं मानत नाही, तिथे माया लावणं वगैरे हे तर दूरच राहील. पण तू मात्र त्या एवढ्याशा जीवाची आई झालीस. आई म्हणजे साक्षात परमेश्वराचं रूप. मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे म्हणून तुला मी ह्या घरची सून बनवू शकलो. जानकी गेल्यापासून हे घर अगदी पोकळ झालं होत. आज तिची जशी आई झालीस तशी या सगळ्या घराची आई हो, आणि हे घर पुन्हा गोकुळ बनव. जमेल ना तुला? आजोबा, मला तुमच्याशी बोलायचं. ओ गॉड, आता ही याला सगळं खरं खरं सांगते की काय? म्हाताऱ्याने एकदा असा गैरसमज करून घेतल्यानंतर आता ह्या घडीला त्याला सगळं खरं सांगण्यात काहीच मज्जा नाहीये. आता तर त्याला कळलं तर सगळं फुकट जाईल. नेहा, तुमच्या गप्पा नंतर होऊ देत. आता सगळ्यांना भूक लागली असेल ना, आणि परीलाही खायला द्यायला हवं. मी आलेच. परी, परी ये 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 बेबी, तुला भूक लागली आहे ना? भूक लागली, हिला भरवून घे ना, हिला भूक लागली आहे. भरव भरव, आधी परीला भरव. आज आजोबांना भेटायला खास आली आहे. परीचा फोन कसा येत नाही अजून? नक्की तिथे काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम असणार. ती बिचारी करत असेल आणि इथे काही येत नाही तो फोन. परीच्या फोनची वाट बघतायत वाटत. अहो इंजिनियर, एवढे अस्वस्थ काय? अगं रेंजच नाहीये इथे. कोणाचा फोन आला तर कळणार कसं? काही महत्वाचा फोन येणार आहे का? कुणा खास व्यक्तीचा फोन येणार असेल तर मी आपली जाते बाहेर. तुम्ही बसा निवांत बोलत. तुला माहिती आहे अगं, मला तरुणपणात कोणी फोन नाही केलं तर आता म्हातारपणात कोण करणार आहे निवांतपणे बोलायला? उगाच आपलं काही बोलायचं. या बसा इकडे. म्हणजे काय होईल बसल्यावर? काय रेंज येणार आहे? परीच्या फोनची वाट बघताय ना? अगं मी रेंज काय येत नाही याची वाट बघत होतो. काय मलाही परीची खूप आठवण येते. आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडली, रमली असेल. कधी ना कधीतरी जाणारच होती, आज गेली. नाहीतरी मुलगी म्हणजे दुसऱ्याच्याच घरची लक्ष्मी असते ना हो. सगळं कळत ग मला सुद्धा, म्हणत नाही ना. हो प्रयत्न करा, मन घट्ट करा. वा हे छान आहे. असं मन घट्ट करा म्हटल्यावर घट्ट होत वाटत. आणि एखाद्याची आठवण नाही काढायची म्हटल्यावर ती नाही काढत का? हे बरं आहे हा तुमचं. प्रयत्न न करता सुद्धा बाकी सगळं विसरता. मी कोण आहे ते तरी आठवते का? तू काय वाटतील ते प्रश्न विचारते का? तू माझी एकुलती एक लाडकी बायको आहेस. लाडकी का दोडकी? हे बघ, मला एकच बायको आहे,
आणि तिच्याशी मी कितीही भांडत असलो, ती जर मला कितीही बोलत असली तरी सुद्धा तीच माझी लाडकी बायको आहे, एकुलती एक. नाही विश्वास बसत. बर, मी असं करतो, संध्याकाळी तुझ्यासाठी गजरा घेऊन येतो छानसा आणि मालतो तुझ्या केसात, म्हणजे तुला खात्री पटेल हा पूर्वीचाच आपला नवरा आहे आणि मी त्याची लाडकी बायको आहे. काहीतरीच तुमचं बोलणं. काहीतरी काय. ए, फोन वाजला, फोन वाजला, फोन वाजला. नेहाचा फोन आहे. घ्या घ्या, लाडक्या लेकीशी बोला, नाही तर तुम्हाला चेन पडायचं नाही. तू पण बोल, मी स्पीकरवर लावतो. हॅलो. हॅलो काका, मी तिकडे थांबली नाही म्हणून तुम्ही चिडलात का? मला एक फोन सुद्धा केला नाही. मी नीट पोहोचले का, मी कशी हे सुद्धा विचारलं नाही. अगं बाळा, मी इथे ना तुझ्यासाठी बग्गी बनवत होतो. बग्गी? म्हणजे तू पॅलेस मध्ये जशी बग्गीतन फिरतेस की नाही, तशीच इकडे आल्यावर सुद्धा बग्गीतून फिरशील. पण तुम्ही मला हे सुद्धा विचारलं नाही की मी पोहोचली का नीट. अगं कामात होतो म्हटलं ना बाळा, आणि म्हटलं तू सुद्धा पॅलेस मध्ये रमली असशील फिरण्यामध्ये. काका किती मोठा पॅलेस आहे, मी बग्गीतून किती फिरली, आपल्या बिल्डिंग पेक्षा पण मोठा आहे. इथे खूप साऱ्या खोल्या आहेत, खोल्यांमध्ये फिरायला बग्गी लागते. काय सांगतेस काय. आणि माहितीये का, पॅलेस मधल्या लाईट फुल डे ऑन असतात, पॅलेस मध्ये पाणी कधीच जात नाही. हो मस्त आहे बुवा. पॅलेस मध्ये काय हवं ते मिळत, दुकानातून जाऊन आणावं लागत नाही, ते पॅलेस मध्येच असत. इथे खूप मोठं किचन आहे, तुम्ही दोघे इथे आला तर हरवालाच. सॉरी निया, मग अशी आजोबांनी जो गैरसमज करून घेतला तेव्हा मी काही बोलू नाही शकलो. रिअली व्हेरी सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतोस, त्यात तुझं काहीच चुकलं नाही. परिस्थिती अशी होती की आपण कोणी काही करूच शकलो नाही. फक्त वाईट ह्याच वाटतंय की ती माझी मुलगी असून मी तिला माझी मुलगी नाही बोलू शकत. आय नो नेहा, फक्त आजोबांच्या बाबतीत ना कुठली रिस्क नको वाटते का मला. म्हणून मला कळतंय यश, पण हे सगळं लवकरात लवकर बदलायला पाहिजे. बदलेल नेहा, खरंच बदलेल, ट्रस्ट मी. नुसती मज्जा नाही, मला खूप मज्जा येते. काका इथे फ्रेंड आहे, बॉस काका आहे, आई आहे. मी तर बगीतून किती फिरले आज. इथे बाहेर एक मोठा फाउंटन आहे, त्याच्यापासून जर लांब उभं राहिलो ना तर पाण्याचे शेंडू दे. शेंडू ते नाहीत का बाळा, शिंतोडे म्हणायचं. अरे हा, थँक्यू. कशाबद्दल? परीला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल. म्हण या पॅलेस मध्ये लहानाचा मोठा झालोय मी ग, पण आज तिच्या नजरेतून हा पॅलेस किती छान वाटतोय. बाहेर त्या फाउंटेनच्या पाण्याचे शिंतोडे एवढा गारवा मला कधीच देऊन गेले नव्हते. असं वाटतं त्या बग्गीतून दिवसभर फिरत राहावं, या मोठमोठ्या पॅसेजेस मधून हॉलवेज मधून फिरून त्यांना बघून अचंबित व्हावं, धावावं, पळावं, खेळावं, लपावं, पकडावं. आणि परीचा फ्रेंड बनून बस तिच्या बरोबर खेळत राहावं.